नमस्कार माझ्या चॅनलवरती. आज मी हेल्दी भाजी घेऊन आलेली आहे, ती म्हणजे बीटरूट. तुम्ही बघितलंच असाल. हा मी एक बीटरूट घेतलेला आहे, बारीक कट करून, असा एकदम मोठा पण नाही कापला, एकदम बारीक पण नाही, मीडियममध्ये कापलेला आहे. खूप हेल्दी भाजी बनवणार आहे. त्यासाठी घेतल्या फोडणीसाठी कांदा, हिरवी मिरची, ओलं खोबरं किसलेलं आहे, मीठ, हळद, धने पावडर, जिरे पावडर आणि सांबार मसाला घेतलेला आहे. आणि फोडणीसाठी तेल घेतलं आहे. मी तेल दाखवलेलं नाही, बॉटलमध्येच आहे तेल. तवा गरम झालेला आहे, तव्यामध्ये तेल टाकते. तेल गरम झालेलं आहे. सगळ्यात अगोदर टाकते हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्या थोड्याशा भाजल्यानंतर टाकते कांदा. कांदा व्यवस्थित भाजल्यानंतर आपले सगळे मसाले टाकायचे, तुम्ही सांगितलेले आहेत ते. मसाला व्यवस्थित भाजल्यानंतर टाकायचं आहे हे बीटरूट. चिवचा आवाज येत असेल तुम्हाला. हे किसलेलं खोबरं टाकायचं. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी वगैरे काही घालायची गरज नाही आहे यामध्ये. एक 10 मिनिट आपण भाजीला वाफवून घ्यायचं आहे. एक 10 मिनिट वाफवून झाल्यानंतर शिजतातच. बीट शिजायला काही जास्त वेळ लागत नाही. शिजलेले आहे, दिसते पण खूप छान आणि खूप हेल्दी आहे भाजी. ज्यांना कच्चं बीट खायला आवडत नाही त्यांनी अशी भाजी बनवून खाऊ शकताय. आणि बीटचे लाडूसुद्धा बनवलेले आहेत, खूप छान झालेले. त्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेडी झालेले आहे भाजी खाण्यासाठी. तुम्ही कशाबरोबर पण खाऊ शकता, चपाती, भाजी, सॉरी भाकरीसोबत कुठली सुद्धा भाकरी चालते, ज्वारी, बाजरीची, तांदळाची वगैरे. अशा तऱ्हेने कोथिंबीर वगैरे टाकून भाजी रेडी आहे.